ओ महालक्ष्मी च विद्महे विष्णु पत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात। नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनल मध्ये खूप खूप मनापासून स्वागत। कोजागिरी पौर्णिमा आज 8:41 सुरू होणार आहे आणि उद्या 4:56 दुपारी संपणार आहे। आता महत्त्वाचा प्रश्न की आपण प्रदोष काळातच सत्यनारायण करत असतो। बघा, आज रात्री म्हणजे आज रात्री 8:41 लागणार आहे, मग आपल्याला सत्यनारायण नाही करता येणार। खर तर त्या कालावधीमध्ये करायचं असतं, पण उदय तिथीनुसार आपल्याला उद्या सत्यनारायण करायचं आहे असं केंद्रातल्या कॅलेंडरमध्ये लिहिलेलं आहे, म्हणून सत्यनारायण आपल्याला उद्याच करायचं आहे। दुसरा महत्वाचा प्रश्न की पौर्णिमेचा उपवास कधी करायचा, तर तो अर्थात 17 तारखेला म्हणजेच उद्या करायचा आहे। ज्यांचा पौर्णिमेचा उपवास असतो त्यांना 11 गुरुवार मोजता येणार नाही, कारण एका वेळेस आपण 2 व्रत करू शकत नाही। ज्यांचा उपवास नाही आहे ते 11 गुरुवार धरू शकता, सत्यनारायण पण करू शकता। सत्यनारायणाचा आणि गुरुवारचा काहीही संबंध नाही, फक्त ज्यांचा उपवास आहे त्यांना धरता नाही येणार, त्यांना सेवा सगळी करता येईल। तिसरं, तुम्ही उद्यापन करू शकता। अमावस्येला उद्यापन चालत नाही, पौर्णिमेला चालतं, हे तुमच्या शंका होत्या। आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला कोजागिरीच्या दिवशी आपल्या घरात स्वस्तिक काढायचं आहे। आता ते स्वस्तिक का काढायचं, कुठल्या ठिकाणी काढायचं, आणि आपण जेव्हा आज चंद्र, इंद्र, कुबेर, माता लक्ष्मी याची आपण पूजा करणार आहोत, त्याच्या आधी आपल्या मुख्य दरवाजावर एक दिवा लावायचा आहे। तो कसा लावायचा त्याच्या संदर्भातली माहिती आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। व्हिडिओ संपूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळतील। सगळ्यात आधी आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे। स्वस्तिक का काढतो, आपल्या हिंदू धर्मामधले जे काही शुभचिन्ह आहे त्याच्यामध्ये स्वस्तिकला खूप जास्त महत्व आहे। स्वस्तिक हे शुभतेचं प्रतीक आहे, मांगल्याचं प्रतीक आहे। स्वस्तक अशा 3 अक्षरांनी स्वस्तिक शब्द बनलेला आहे। स्व म्हणजे चांगला, स्त म्हणजे शक्तिशाली, ज्याच्यामध्ये खूप जास्त अस्तित्व आहे असा, आणि क म्हणजे करणारा, चांगली शक्ती प्रदान करणारा, चांगलं अस्तित्व प्रदान करणारा, असं हे स्वस्तिक आपल्याला आज काढायचं आहे किंवा उद्या काढायचं आहे। आज 8:41 आपल्या कोजागिरीला सुरुवात होणार आहे। अगदी तुम्ही 9 वाजता काढला, 10 वाजता काढला तरी चालेल, ज्यांना आज काढणं शक्य होत नाही त्यांनी उद्या काढावं। मासिक धर्म असेल, विटाळ असेल, सूतक असेल, ते स्वस्तिक काढता येणार नाही, मग ते तुम्ही तुमच्या घरातल्या व्यक्तींकडनं काढून घेऊ शकता। आता ते स्वस्तिक कसं काढायचं आणि ते कुठे कुठे काढायचं ते तुम्हाला सांगते। बघा, आपल्या हिंदू धर्मामध्ये मुख्य दरवाजावर स्वस्तिक काढलंच जातं। का बरं काढलंच जातं? त्या स्वस्तिक मध्ये समोरच्याची जेव्हा नजर पडते तेव्हा नकारात्मकता खेचून घेण्याची खूप जास्त प्रमाणात शक्ती असते, ताकद असते, म्हणून मुख्य दरवाजावर स्वस्तिक काढायचंच असतं। कारण आपल्या घरात येणारा, आपल्या आयुष्यात येणारा माणूस चांगलाच असतो असं नाही, त्याच्या मनात आपल्याबद्दल चांगलंच आहे असं सुद्धा नाही। कधी कधी वाईट भावना किंवा द्वेष सुद्धा असू शकतो, आणि आजकाल ते बऱ्याच प्रमाणात बघण्यात येतं। म्हणून सुरुवातच आपल्याला आपल्या मुख्य दरवाजावर, सेफ्टी डोअरवर नाही, मुख्य दरवाजावर, भाड्याचं घर आहे तरी करू शकता, मुख्य दरवाजावर तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे। स्वस्तिक काढताना स्वस्तिक कधीही वेड वाकडं काढायचं नाही, त्याच्या संपूर्ण रेषा ह्या सम प्रमाणात असावा। येडवाकडं एक रेष इकडे दुसरी रेष तिकडे असं काढायचं नाही, कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे। तर स्वस्तिक काढताना, स्वस्तिक काढल्यावर साईडने 2 रेषा पण आखायला विसरू नका, जे मर्यादाचं प्रतीक असतं, आणि 4 टिंब सुद्धा तुम्हाला काढायचे आहे। पहिला आहे मुख्य दरवाजा, जिथे तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे। आता काहींचे नवीन घर असतात आणि ताई मग आम्ही स्वस्तिक काढल्यावर आमचं घर नको खराब व्हायला, तर मग तुम्ही कोरडं स्वस्तिक काढलं तरी चालेल, आणि स्वस्तिक हे शुभचिन्ह आहे, कारण बऱ्याच वेळेस अशा कमेंट्स येतात म्हणून सांगते, तर त्याने तुमचं घर काही खराब होणार नाही। पण ज्यांची इच्छा असेल त्यांनी कोरडं स्वस्तिक काढलं तरी चालेल, पाण्यामध्ये ओलं करायची गरज नाही। तर ते मुख्य दरवाजावर काढा। दुसरं, जिथे अन्नपूर्णा मातेचा वास असतो असंही हे ठिकाण म्हणजे घरातलं किचन। तुम्हाला किचन मध्ये सुद्धा स्वस्तिक काढायचं आहे। किचन ची जिथे आपण स्वयंपाक करतो, जिथे गॅस वगैरे ठेवतो, त्या समोरची भिंती, तिकडे खिडकी असेल, खिडकीच्या साईडला काय होतं ना, कधी कधी स्वयंपाक करताना आपलं मन चांगलं असतं असं नाही, कधी कधी भांडण झालेलं असतं, कधी कधी घरातलं वातावरण बिघडलेलं असतं, कधी कोणाचा फोन येतो आणि आपण वाईटच बोलत असतो ना, किंवा आपलं मन कितीही वाईट असेल, कितीही आज भांडण झालंय, सकाळी घरात कटकट झालीय, आपण स्वयंपाकाला लागतो, जेव्हा त्या स्वस्तिककडे आपली जेव्हा नजर जाते तेव्हा आपल्या मनातले जे विचार असतात ते तिथेच थांबतात, आणि ते विचार अन्नाद्वारे, आपल्या स्वयंपाकाद्वारे अन्नात येत नाही आणि आपल्याला अन्नाचे दोष लागत नाही। म्हणून आपल्या किचनच्या समोर तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे। स्वस्तिक प्रत्येक ठिकाणी सारखंच काढायचं आहे की 2 रेषा
मध्ये चार टिंब तुम्हाला काढायचं आहे. दुसरं स्वस्तिक तुम्हाला सांगितलं. तिसरं, आधीच्या काळी पत्राचे कपाट होते बघा, प्रत्येकाच्या घरात लहानपणी तुम्ही पत्राचे कपाट पाहिले असेल. आपण आपल्या घरातही पत्राच्या त्या कपाटाची पूजा केली जायची. आता फर्निचर आले, लोकांचे आचार विचार बदलले, लोक कपाटातही त्यांच्या नवीन चपला वगैरे ठेवतात, जे अतिशय चुकीचं आहे. तो प्रत्येकाचा वैयक्तिक भाग असतो, त्याच्याबद्दल आपण न बोललेलं बरं. पण तुम्हाला तुमच्या मुख्य तुम्हाला तुमच्या जिथे तुमचे लक्ष्मी आहे, जिथे तुमचं कपाट आहे. आता आजकाल सगळे कॅशलेस व्यवहार झाले, गुगल पे फोन पे आपण वापरतो. पण घरातून निघताना 1 रुपयाचा कॉईन, 1 रुपयाचा शिक्का आपल्या जवळ असणं खूप महत्वाचं आहे, कारण लक्ष्मी ही लक्ष्मीकडेच आकर्षित होते असं म्हटलं जातं. म्हणून घरात कुठेतरी पैसे ठेवत असतो आपण. घर खर्चायचे असता किंवा घरात खर्च करण्यासाठी असता, कुठली सेव्हिंग असेल तर जिथे तुम्ही ते ठेवता तिथे तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे. मग तुम्ही तुमच्या कपाटाच्या बाहेरच्या बाजूने काढा, किंवा जिथे ड्रॉवर मध्ये तुम्ही वस्तू ठेवता त्या ड्रॉवरच्या बाहेरच्या बाजूने काढा, किंवा ड्रॉवरच्या मधल्या बाजूने काढा. तुम्हाला जिथे शक्य होईल, तुम्हाला जिथे आवडतं त्या ठिकाणी तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे. हे झालं तिसरं. चौथं स्वस्तिक देवघराच्या पाठीमागे. प्रत्येकाच्या घरात देवघर आहे, म्हणजे देवारा आहे असं नाही. तुम्ही जिथे देवघर, जिथे तुमच्या देवाच्या मूर्ती फोटो आहे, त्याच्या पाठीमागच्या भिंतीला तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे. हे झालं चार. आणि चौथं, जिथे तुमचे मुलं अभ्यास करता तिथे तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे. आधीच्या काळी आपण छान पैकी पाटी पेन्सिल घेऊन चटईवर बसून अभ्यास करायचो. आता स्टडी टेबल सिस्टीम निर्माण झालेली आहे, जिथे मुलं अभ्यास करता त्या ठिकाणी ते स्वस्तिक काढायचं असेल. कारण बऱ्याच वेळा मुलांचं ते लक्षात नाही राहत, त्यांच्या पण मनात किती अभ्यास आहे, मला किती लिहायचं, ही नकारात्मकता असते. पण त्या स्वस्तिककडे जेव्हा ते बघतात, त्यांच्या मनात कितीही नकारात्मक असो ती कमी होते. म्हणून या 5 ठिकाणी तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे. स्वस्तिक काढून प्रत्येक स्वस्तिकला हळद कुंकू अक्षता लावायचं आहे, अर्पण करायचं आहे, धूपदीप ओवाळायचं आहे. आता हे तुम्ही उद्याही करू शकता, दिवसभरात कधी करू शकता, किंवा आज 9 नंतर कधी करू शकता. मला विचाराल तर मी आज 9 नंतर करणार आहे, की जेणेकरून मग मला सेवेला सुरुवात करता येईल. तर हे झालं स्वस्तिक काढायचं. आता हे काढून तुम्हाला 1 लाख रुपये मिळतील मला असं अजिबात म्हणायचं नाही. पण हो, एक मांगल्याचं वातावरण, एक छान शांततेचं वातावरण आणि एक सकारात्मकता तुम्हाला मिळेल, याची मी तुम्हाला नक्कीच गॅरंटी देते. दुसरं, आज रात्री 12 वाजता लक्ष्मी, कुबेर, इंद्र आणि चंद्र पृथ्वीवर येणार आहे. आणि को जागरती, कोण जागा आहे, कोण जागा आहे असं ते बघणार आहे. आणि जे जागा आहे त्यांना ते भरभरून आशीर्वाद देणार आहे. त्यांच्या आयुष्यातील ज्या काही आर्थिक अडचणी आहेत त्या कमी होणार आहेत, असं साक्षात नारायणांनी वरदान दिलेलं आहे. म्हणून आजच्या दिवशी आपण सगळेजण 12 वाजता सामूहिक सेवा म्हणायला हरकत नाही, ती आपण करणार आहोत. आता ही सामूहिक सेवा म्हणजे काय, कारण 12 वाजता सगळ्या महिला तयार होऊन आपण आपल्या सेवेला लागणार आहोत, अर्थात ती एक सामूहिक सेवा झाली. तर ही सेवा करण्याच्या आधी आपण देवाच्या ठिकाणी सेवा करण्याच्या आधी तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाजावर, मग तुम्ही उजव्या साईडला ठेवा, डाव्या साईडला ठेवा, मध्ये ठेवा, तुम्हाला जिथे ठेवायचं तिथे तुम्हाला एक दिवा लावायचा आहे. तुम्ही पणती पण घ्या, किंवा स्टीलचा घरात जो कुठला दिवा असेल तो तुम्हाला तो दिवा घ्यायचा आहे. तुम्हाला फुलवात करायची, जी आपण फुलवात माहिती असेल तुम्हाला, तर ती फुलवात घ्यायची आहे. शुद्ध गाईचंच तूप असावं. ज्यांच्या घरात गाईचं तूप नाही आहे त्यांना सांगते, तुम्ही तेल घ्या, त्या तेलामध्ये थोडीशी हळद टाका, तो दिवा तुम्हाला लावायचा आहे. ज्यांच्याकडे फुल वात नाही आहे त्यांनी जी आपण सरळ वात करतो, जी आपण दिव्याला लावली होती अखंड दिव्याला, ती लावू शकता. पण फुल वात का करता, कारण त्याची जी ज्योत आहे ती डायरेक्ट वरती परमेश्वराकडे जाते असं म्हटलं जातं. म्हणून फुल वात असली तर अतिशय उत्तम, आणि ती असेलच प्रत्येकाच्या घरात, कारण ती सेवा पण चालू आहे आपली फुलवातींची. तर ती फुलवात घ्यायची आहे, ती तुम्हाला लावायची आहे, छानपैकी तूप टाकायचं आहे तुम्हाला. आणि दिवा खाली ठेवू नका, एखादी ताट घ्या किंवा प्लेट घ्या, त्या प्लेटमध्ये तांदूळ टाका, तांदळावर हळद कुंकू टाका, त्याच्यावर तुम्ही तो दिवा ठेवा. सरळ वात असावी. आणि समजा जर हवा वगैरे आली, तुम्ही तुमचं काम केले, दिवा लावायचं, दिवा लावल्यावर देवीला प्रार्थना करताना आपलं तोंड दक्षिणेकडे येणार नाही याची काळजी घ्या. पूर्व पश्चिम असलं तरी हरकत नाही. माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे की मी आज ही सेवा करत आहे आणि माझ्या घरात तुला आमंत्रित करत आहे, तूही माझ्या घरात आणि अखंड वास कर. कारण देवी आईचे, माता लक्ष्मीचे अष्टरूप आहे, तर तू ह्या अष्टरूपाच्या स्वरूपात माझ्या घरात वास कर, अशी प्रार्थना करायची. दिवा लावला, प्रार्थना केली की तुम्ही मध्येऊन सेवेला सुरुवात करू शकता. आता दरवाजा लावू का, बघा फ्लॅट सिस्टीम मध्ये सेफ साईड असते. तुम्ही जर बंगला असेल तुमचं, किंवा तुम्ही दरवाजा उघडा ठेवा, मी असं अजिबात म्हणत नाही, तुमची सेफ्टी खूप महत्वाची आहे. दिवा लावून द्या, विजला तरी घाबरू नका. तुम्ही दिवा लावून तुमचं काम केलं आहे, प्रार्थना केली आहे, तो सेवा होईपर्यंत टिकेल याची काळजी घ्या. मग वरतून तुम्ही काच पण ठेवू शकता, नाही शक्य होत तर तसाच ठेवा,
जर असेल मिस्टर जागे तर त्यांना म्हणा प्लीज थोडं लक्ष द्या, नसले तर त्यांना झोपू द्या. बऱ्याच प्रश्न आले की ते सगळ्यांनी जागायचं का, खरं तर सगळ्यांनी जागायचं. पण जे लहान मुलं आहे, जे वयस्कर लोक आहे, ज्यांना गोळ्या आहे, ज्या प्रेग्नेंट महिला आहे ज्यांना, किंवा कामाला जायचं आहे, तुम्ही आता ते तुमच्यावर आहे ते तुम्हाला जागायचं का नाही, पण लहान मुलांना फोर्स करू नका. आणि सगळे झोपले तरी चालत, तुम्ही तुमची सेवा करा, बस मी तुम्हाला इतकं सांगेल. आणि दिवा जास्त वेळ पेटेल याची काळजी घ्या. अगदी तो शांत झाला तरी घाबरू नका, काही मनात आणू नका, कारण हवा असणार आहे, मे बी पाऊस पण असणार आहे. तर ह्या गोष्टीमुळे दिवा शांत होऊ शकतो, घाबरायचं नाही. दिवा हा मुख्य दरवाजाच्या बाहेर लावायचा आहे, आत लावायचा नाही, मुख्य दरवाजाच्या बाहेर लावायचा आहे. मग तुम्ही सेफ्टी डोअर लावून घ्या, मेन डोअर तुम्ही ना उघडा ठेवा, नाही तर दोन्ही दरवाजे लावले तरी चालेल, कारण तुमची सुरक्षता हे खूप जास्त महत्वाचं आहे. ठीक आहे, आजच्यासाठी फक्त इतकंच. माझ्या सगळ्या स्वामी भक्तांना कोजागिरीच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा. प्रत्येकाच्या घरात माता लक्ष्मी अष्टरूपाने वास करू, हीच महाराजांचरणी प्रार्थना करते. आणि आजचा व्हिडिओ तेच थांबवते. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एक नवीन सोबत, तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.